कसं आहे की बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी असते त्याला कामगार समिती म्हणतात. त्याच्यामध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही सोबत असतात आणि कामकाजाच्याबद्दलचं सगळी चर्चा त्या समितीमध्ये केली जाते. आणि जी काही आता सध्या स्थिती आपल्या देशात आपल्या राज्यात जी आलेली आहे महामारीची, त्या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन काल सर्वानुमते या पद्धतीचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे जी काही आता महामारीचा जो इश्यू आहे ते तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही. आपण पाहिलं की परवा आषाढी कार्तिकीला ज्या पद्धतीनं संचारबंदी जाहीर करावी लागली, लोक इथे येतील आणि महामारीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल आणि म्हणून अधिवेशन म्हटलं की तिथं मोठ्या प्रमाणात लोक येतील. अनेक लोकांची कामं असतात, आमदार असतील, त्यांचे पी ए असतील, त्यांचे ड्रायव्हर असतील, मोर्चे असतील, जे काही लोकशाहीमध्ये जे व्यवस्था असते ते आपण सगळेजण ओळखून आहोत आणि म्हणून सगळ्यांच्या मताने हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे अधिवेशन हे जे आहे हे निश्चित रूपानं कमी होते आहे, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये ही जी काही आयुधं लोकप्रतिनिधींना दिलेली आहे तीच विधानसभेमध्येच त्यांना वापरता येतात. अनेक प्रश्नाच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघात आणि जनतेला न्याय देता येतं. अधिवेशन जास्त काळ चालावं या दृष्टिकोनातूनही प्रयत्न निश्चितपणे केला जावा अशी भूमिका मी अध्यक्ष म्हणून माझी पण आहे. आणि काल आम्ही काही प्रस्ताव दिलेत त्याच्यामध्ये एक नवीन नियमावली करून, कारण की हे समजा कोरोना जास्त काळ चालू राहिला तर अशा पद्धतीचे 2 दिवसाचे अधिवेशन हे काही लोकशाहीला पोषक आहेत असं मी पण मान्य करत नाही. आणि म्हणून एक नवीन नियमावली आपल्याला कशी करता येईल, आमदारांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात किंवा दोन्ही पक्षांच्या सगळ्या चर्चा करून किती लोक सभागृहात आणि किती लोकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीचंही आपल्याला अधिवेशन करता येईल असा एक प्रस्ताव काल आम्ही दिलेला आहे. त्याची नवीन नियमावली करण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न चालला आहे.